स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते मालिकेत अनिरुद्ध, संजना आणि संपूर्ण देशमुख कुटुंब लोणावळ्याला गेलंय. मालिकेच्या आजच्या म्हणजे 2 नोव्हेंबरच्या भागात यश आणि अभिषेक बाबांच्या वागण्याबद्दल बोलत असतात. अभिषेक यशला बाबांबद्दल विचार बदलण्यासाठी समजावतो, तेव्हा यश त्याला एक दिवस बाबास तुझा विश्वास मोडतील असं म्हणतो. तिकडे ईशा आणि गौरी फिरत असतात, तेव्हा यशला गौरी बरोबर वेळ घालवायचा असल्याने तो ईशा आणि अभिषेकला तिथून काही ना काहीतरी कारण देत जायला सांगतो. नंतर गौरी यशला तिलाही लोणावळ्याला आणल्याबद्दल थँक्स म्हणते. यश तिथे पुन्हा लग्नाचा विषय काढतो आणि तुझा विचार बदललाय का असं विचारतो. त्यावर गौरी तिथे त्याला, माझा विचार बदलला नाहीये, मला लग्नाची भीती वाटते, हे सगळं जे छान चाललं आहे ते लग्नानंतर राहणार नाही असं ती म्हणते. तिकडे संजना निखिलला शेखरकडे ठेवून आली असते, म्हणून त्याची चौकशी करण्यासाठी ती शेखरला फोन करते. तेव्हा शेखर निखिल मजेत आहे असं म्हणतो, तेव्हा ती निखिलला फोन दे असं म्हणते. तो झोपलाय, उठल्यावर फोन करायला सांगतो असं शेखर म्हणतो. तिकडे त्या दोघांचा वाद होतो. अनिरुद्ध हे सगळं ऐकून फोन स्पीकरवर ठेवायला सांगतो. तिथे शेखर, ठेव फोन स्पीकरवर, ऐकू देत त्याला असं म्हणतो. शेखर तिथे अनिरुद्धला, मला अरुंधती भेटल्याचं सांगतो. अनिरुद्धला घटस्फोट देऊच नका आणि दिलास तर चांगली पोडकी मागा, पैसे देता देता तोंडाला फेस आला पाहिजे असं सांगितल्याचं शेखर अनिरुद्धला म्हणतो. तसंच मी त्यांना माझ्या चांगल्या वकील मित्राचा नंबरही दिलाय असं बोलतो. तेव्हा अनिरुद्ध शेखरवर ओरडतो. तेव्हा संजना फोन घेत त्याला, मी निखिलची चौकशी करायला फोन केल्याचं बोलते. शेखर तिथे, निखिल नीटच आहे आणि आता तो नीटच राहणार आहे, मी त्याला तुझ्याकडे परत पाठवणार नाही. इतर दिवशी तू त्याला माझ्याकडे पाठवलं नसतं, पण आता पाठवलं आहेस तर मी त्याला तुला परत देणार नाही असं म्हणतो. हे ऐकून संजना रडत, तू असं करू शकत नाहीस असं म्हणते. तर शेखर, मी काहीही करू शकतो, निखिलला सांभाळू शकतो, तू जिथे आहेस तिथे मी निखिलला घेऊन येऊ शकतो आणि तुला आणि अनिरुद्धला देशोधडीलाही लावू शकतो असं शेखर बोलतो. त्याचं बोलणं ऐकून संजना रडत अनिरुद्धला, निखिलला तो देणार नसल्याचं म्हणते. तो निखिलला कसा सांभाळेल, संध्याकाळ झाली की त्याचे हात थरथरतात, दारू प्यायल्याशिवाय त्याला झोप लागत नाही असं सगळं संजना बोलते. पण अनिरुद्ध मात्र शेखरने अरुंधतीला सांगितलेल्या पोटगीच्या विषयावर विचार करत असतो. शेखरने तिच्या डोक्यामध्ये पोटगीचं काही टाकायला नको, तिला हे सगळं माहिती नाहीये असं अनिरुद्ध म्हणतो. तेव्हा संजना तिथे, मी निखिल बद्दल बोलते आणि तू अजूनही अरुंधतीचाच विचार करतोयस का असं म्हणते. तिथे अनिरुद्ध नेहमीप्रमाणे बोलणं गुंडाळतो. तिकडे घरामधले सगळे पत्ते खेळत असतात. आजी खेळताना चिटिंग करते म्हणून आप्पा तिच्यावर चिडतात. तेव्हा आजी तिथे, आपण पोहोचल्याचं अनिरुद्धला सांगितलं का असं विचारते. आप्पा विसरल्याने अभिषेक बाबांना फोन लावतो. खोलीमध्ये नेटवर्क नसल्याने तो बाहेर जातो आणि बाबांना पोहोचल्याचं सांगतो, पण कुठे उतरलात असं बाबांनी विचारल्याचं अभिला ऐकू येत नाही. तितक्यात तिथे आई येत आजीच्या गोळीबद्दल अभिला विचारते. तिकडे संजना अनिरुद्धला कारमधून पर्स आणायला सांगते. आई खोलीतून गोळी आणत असते तर अनिरुद्ध खाली जात असतो. आई खोलीतून बाहेर पडते आणि अनिरुद्धचा पाय जिन्यावरनं सरकतो. अनिरुद्ध ओरडतो आणि तो आवाज आई ऐकते आणि थांबते. मालिकेच्या उद्याच्या म्हणजे 3 नोव्हेंबरच्या भागात अनिरुद्ध गुडघ्यावर बसून संजनाला प्रपोज करेल, तेव्हा अरुंधती तो सगळा तमाशा घरच्यांना दाखवेल. आता अनिरुद्ध, संजना आणि देशमुख कुटुंब समोरासमोर येणार का, मालिकेमध्ये नेमकं काय वळण येणार हे मालिकेच्या येत्या भागात समजेल. त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका आई कुठे काय करते, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस.